नमस्कार मित्रांनो, हिरॉनचे सूत्र म्हणजेच हिरॉन्स फॉर्म्युलाच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हिरॉनच्या सूत्रावर चर्चा केली आणि काही प्रश्न सोडवले. आज आपण चतुर्भुजांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरॉनच्या सूत्राचा उपयोग म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ हिरॉन्स फॉर्म्युला इन फाइंडिंग एरियाज ऑफ क्वाड्रिलॅटरल्स यावर चर्चा करूया. तर चला सुरू करूया. मित्रांनो, आपण हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करून कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकतो ज्याच्या तीनही बाजूंची लांबी दिलेली असेल. पण आपण ह्याचा उपयोग इतर बहुभुजांचे क्षेत्रफळ काढण्यासाठीही करू शकतो का? आपण ह्या बहुभुजांना त्रिकोणांमध्ये विभागू शकतो का? होय. जर आपण चतुर्भुजाला एक कर्ण काढला तर आपल्याला दोन त्रिकोण मिळतील. आता या दोघांमध्ये हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करून ह्यांचे क्षेत्रफळ काढू शकतो आणि यांच्या बेरजेवरून आपण ह्या चतुर्भुजाचे क्षेत्रफळ काढू शकतो. अशा प्रकारे आपण ह्या पंचभुजाला तीन चतुर्भुजामध्ये आणि ह्या षटकोनाला चार चतुर्भुजामध्ये विभागू शकतो. आणि जर आपल्याला ह्या सर्व आकृत्यांचा कर्ण आणि त्यांच्या बाजूंचे माप माहित असेल तर हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करून आपण ह्या सर्व आकृत्यांचे क्षेत्रफळ सहजरित्या काढू शकतो. या सत्रात आपण फक्त चतुर्भुजांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करूया. आता चला एक प्रश्न घेऊया. मित्रांनो, आपल्याला समांतर चतुर्भुज एबीसीडी मध्ये कर्ण बीडी बरोबर 18 सेंटीमीटर आणि एबीसीडी ची परिमिती 60 सेंटीमीटर दिलेली आहे. हे पण सांगितलेले आहे की एबी बीसी च्या दुप्पट आहे आणि आपल्याला समांतर चतुर्भुज एबीसीडी चे क्षेत्रफळ काढायचे आहे. मित्रांनो, सांगा आपण कशी सुरुवात करूया? इथे आपल्याला सर्व बाजूंच्या मापाची आवश्यकता आहे. तर सर्वात आधी आपण ह्या समांतर चतुर्भुजाच्या सर्व बाजूंचे माप काढूया. एबीसीडी एक समांतर चतुर्भुज आहे, म्हणजे एबी बरोबर सीडी आणि बीसी बरोबर डीए असेल. चला या समीकरणाला 1 म्हणूया. आपल्याला समांतर चतुर्भुजाची परिमिती दिलेली आहे, म्हणजे एबी अधिक बीसी अधिक सीडी अधिक डीए बरोबर 60 सेंटीमीटर. या समीकरणाला 2 म्हणूया. समीकरण 1 चा उपयोग करून आपण समीकरण 2 अशा प्रकारे लिहू शकतो. आपल्याला एबी अधिक बीसी बरोबर 30 मिळेल. आपल्याला दिलेले आहे की एबी 2 बीसी च्या समान आहे. आपण समीकरण 3 मध्ये एबी च्या स्थानावर 2 बीसी लिहू शकतो. अशा प्रकारे आपल्याला बीसी चे माप 10 सेंटीमीटर मिळाले, कारण एबी बरोबर 2 बीसी आहे, म्हणजे एबी बरोबर 20 सेंटीमीटर असेल. कारण एबी सीडी च्या समान आहे म्हणून सीडी चे माप पण 20 सेंटीमीटर असेल आणि बीसी डीए च्या समान आहे म्हणून डीए पण 10 सेंटीमीटर असेल. आता आपण ह्या समांतर चतुर्भुजाचे क्षेत्रफळ काढू. कारण आपल्याला ह्याच्या उंचीची काही माहिती दिलेली नाहीये म्हणून आपण इथे पाया गुणिले उंची या सूत्राचा उपयोग नाही करू शकत. पण आपल्याला माहित आहे की समांतर चतुर्भुजाचा कर्ण त्याला 2 एकरूप त्रिकोणांमध्ये विभागतो, म्हणजे याचे क्षेत्रफळ समान असेल. जर आपल्याला ह्यातील कोणत्याही एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळाले तर आपण ह्या समांतर चतुर्भुजाचे क्षेत्रफळ मिळवण्यासाठी ह्याला दुप्पट करू शकतो. तर चला त्रिकोण एबीडी चे क्षेत्रफळ हिरॉनच्या सूत्राचा वापर करून काढू शकतो. हिरॉनचे सूत्र आहे वर्गमुळात एस कंसात एस ऋण ए एस ऋण बी एस ऋण सी. आपण ए बरोबर 20 सेंटीमीटर, बी बरोबर 18 सेंटीमीटर, सी बरोबर 10 सेंटीमीटर माप घेऊया. आणि आता अर्ध परिमिती म्हणजे एस काढूया. इथे अर्ध परिमिती 24 सेंटीमीटर मिळेल. आता आपण एस ऋण ए एस ऋण बी एस ऋण सी चे मूल्य मिळवूया. त्रिकोण एबीडी च्या क्षेत्रफळाला आपण अशा प्रकारे लिहू शकतो.
आणि ह्याला ह्या सूत्रात घालूया. इथे आपण ह्यांचा गुणाकार करण्याऐवजी ह्या संख्यांचे अवयव पाडू. अशा प्रकारे त्रिकोण एबीडी चे क्षेत्रफळ होईल 24 वर्गमुळात 14 चौरस सेंटीमीटर. आणि आता आपण ह्याचे मूल्य ह्या समीकरण 7 मध्ये घालून समांतर चतुर्भुजाचे क्षेत्रफळ काढू शकतो. आपल्याला समांतर चतुर्भुज एबीसीडी चे क्षेत्रफळ 48 वर्गमुळात 14 चौरस सेंटीमीटर मिळाले. मित्रांनो, ह्या सत्रात एवढेच. आज आपण चतुर्भुजांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोनच्या सूत्राचा उपयोग करणे शिकलो. पुढच्या सत्रात आपण ह्यांच्याशी संबंधित आणखी काही मनोरंजक प्रश्न सोडवूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.